हे आणखी सांग बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं, जसं कडुलिंब युक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. मामी, मी शाळेला जाते बरं. शाळेला? अग पण लग्नाच्या वक्ताला तू शिकलेली आहेस म्हणून सांगितलं होतं की. अव मामी, फार्म स्कूलला जातीये, शेतीच्या नव्या नव्या गोष्टी शिकाया. तुम्ही भी चला की फार्म स्कूल, जिथे शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खत योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशक उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. मार्च महिन्याच्या प्रारंभी पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता. पुणे विभागात टंचाईची तीव्रता वाढली. दुष्काळग्रस्तांना 7 मार्चपूर्वी मदत वाटप पूर्ण करण्याच्या सूचना. मराठवाड्यात कापसाच्या संशोधनाला नवी दिशा आणि शिराळी तांदूळ नामशेष होण्याच्या मार्गावर. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. सध्या तापमानात होत असलेल्या वाढीमुळे राज्यात पाऊस पडण्यास अनुकूल वातावरण तयार होत आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा राज्यात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. हिमालय पर्वताचा पश्चिमेकडील भाग आणि वायव्य भारतात 28 फेब्रुवारी दरम्यान नव्यानं तयार होणाऱ्या पश्चिमी चक्रवाताच्या स्थितीचा प्रभाव वाढणार आहे. त्यामुळे उत्तरेकडच्या राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. दरम्यान मध्य भारतासह दक्षिणेकडील राज्यातही पाऊस पडणार आहे. महाराष्ट्रात 28 तारखेपासून कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी आकाश ढगाळ राहणार आहे. पुणे विभागातील सातारा, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील दुष्काळी भागात पाणी टंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. लातूर जिल्ह्यात 8 टँकर्सनी पाणी पुरवलं जात असून सातारा जिल्ह्यात 5 टँकर्स सुरू करावे लागले आहेत. विभागातील 13 गावं आणि 39 वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली. उन्हाचा ताप वाढायला लागला असून तापमानाचा पारा 33 ते 36 अंशांवर पोहोचला आहे. तापमान वाढीमुळे बाष्पीभवनाचा वेगही वाढल्यामुळे उन्हाळी पिकांसाठी पाण्याची गरज वाढली आहे. यातच भूजल पातळी खालावल्याने पिण्याच्या पाण्याचे जलस्रोतातील पाणी तळाशी जाऊ लागले आहे. त्यामुळे पुढील काळात टंचाई आणखी वाढणार आहे. पुणे विभागात यंदा टंचाईची तीव्रता गेल्या वर्षीपेक्षा जास्त आहे. गेल्या वर्षातल्या खरीप हंगामात झालेल्या पिकांच्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना जाहीर झालेल्या 4,803 कोटी रुपयांचं पॅकेजचं वाटप येत्या 7 मार्चपर्यंत पूर्ण करावं, अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी गेल्या आठवड्यात
मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीत केलेली मदत बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट जमा करण्यात यावी, तसंच त्यातून कुठल्याही सरकारी थकबाकीची वसुली करू नये असा आदेशही त्यांनी यावेळी दिला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ही मदत कशी द्यावी या संदर्भात राज्य सरकारनं काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. विभागीय आयुक्ताकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तहसीलदारांना निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. खात्यांमध्ये मदतीची रक्कम जमा झाल्यानंतर त्यांना गरजेनुसार रक्कम काढता यावी यासाठी सर्व बँकांना शाखांमध्ये पुरेशी रोख रक्कम उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कापसाच्या धागा गुणवत्ता यंत्रामुळं धाग्याचे गुणधर्म तपासण्यासाठी मदत होणार असून यामुळे संशोधनाला नवी दिशा मिळेल असा विश्वास वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर बी व्यंकटेश्वरलू यांनी नांदेडमध्ये व्यक्त केला. नांदेडच्या कापूस संशोधन केंद्रात कापसाच्या धाग्याची लांबी, तलमता आणि तन्यता मोजण्यासाठी मराठवाड्यात प्रथमच बसवण्यात आलेल्या यंत्राचं उद्घाटन श्री व्यंकटेश्वरलू यांच्या हस्ते नुकतंच झालं, त्यावेळी ते बोलत होते. कपाशीच्या धाग्याची गुणवत्ता परीक्षण प्रयोगशाळा मराठवाड्यात प्रथमच उपलब्ध झाल्यामुळे त्याचा संशोधनाला फायदा होणार आहे. सांगली जिल्ह्यातला शिराळी तालुका शिराळी मासाड किंवा जोंधळी तांदळासाठी प्रसिद्ध आहे. मात्र पावसाचं कमी झालेलं प्रमाण आणि जादा उत्पादन देणारी पिके शेतकरी घेऊ लागल्यानं या तांदळाचं उत्पादन खूपच घटलं आहे. त्यामुळे हे वाण संपण्याच्या मार्गावर आहे. शिराळा तालुक्याच्या उत्तर भागात कमी पाऊस ओसाड माळरान तर पश्चिम भागात मुसळधार पाऊस असतो, त्यामुळे दोन्ही विभागात वेगवेगळ्या पद्धतीनं भात पिकं घेतली जातात. शिराळी मासाळ तांदूळ खाण्यास चविष्ट असतो, याचपासून पोहेसुद्धा केले जातात. जोंधळी तांदूळ अतिशय स्वादिष्ट आणि सुवासिक असतो. आंब्यावर बहुतेक ठिकाणी मोहरी आणि वाटाणा आकाराची फळधारणा झालेली आहे. आवश्यकता असल्यास अशा ठिकाणी तुडतुड्यांच्या व भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी 25% थायोमेथेक्झॉम, 1 ग्रॅम कार्बेडेन्झिम, 10 ग्रॅम किंवा हेक्झाकोलोझोल 5 मिली किंवा पाण्यात मिसळणारे गंधक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून संपूर्ण मोहरावर फवारावे. आता बघूया सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजार भाव प्रति क्विंटलचे. बाजरी कमाल 1800 रुपये किमान 1150 रुपये, गहू कमाल 2800 रुपये किमान 1700 रुपये, मटकी कमाल 7400 रुपये किमान 5800 रुपये, मूग कमाल 8500 रुपये किमान 6500 रुपये, गुळ कमाल 3170 रुपये किमान 2100 रुपये, लाल मिरची कमाल 14000 रुपये किमान 7000 रुपये, बेदाणा कमाल 21700 रुपये किमान 9500 रुपये, ज्वारी कमाल 2100 रुपये किमान 1530 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. राज्यात हवामान कोरडे राहील. राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे: मुंबई कमाल 38 अंश सेल्सिअस किमान 21 अंश सेल्सिअस, पुणे कमाल 32 अंश सेल्सिअस किमान 17 अंश सेल्सिअस, नागपूर कमाल 35 अंश सेल्सिअस किमान 19 अंश सेल्सिअस, नाशिक कमाल 35 अंश सेल्सिअस किमान 18 अंश सेल्सिअस, औरंगाबाद कमाल 34 अंश सेल्सिअस किमान 21 अंश सेल्सिअस, कोल्हापूर कमाल 34 अंश सेल्सिअस किमान 13 अंश सेल्सिअस, सांगली कमाल 33 अंश सेल्सिअस किमान 18 अंश सेल्सिअस, सातारा कमाल 32 अंश सेल्सिअस किमान 16 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल 33 अंश सेल्सिअस किमान 21 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्या गार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा, आपलं स्मितहास्य. निसर्ग हा मानवाचा सगळ्यात मोठा गुरु आहे असं म्हणतात. हाच गुरु वेगवेगळ्या मार्गांनी मानवाला नवीन ज्ञान, नवीन शिकवण सतत देत असतो. पण कधीकधी ह्याच निसर्गाच्या लहरीपणामुळे अतिवृष्टीचा तर कधी दुष्काळाचा सामना बळीराजाला करावा लागतो. पण आता आधुनिक तंत्रज्ञान, तज्ज्ञांचा सल्ला याची मोलाची साथ बळीराजाला लाभली आहे. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील काही भागांना नेहमी असाच दुष्काळाचा सामना करावा लागतो. शेतीसाठी, पिण्यासाठी पाण्याचं दुर्भिक्ष इथं नेहमीच जाणवतं. पण आता अशा समस्यांवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाची बहुमूल्य अशी साथ आणि मार्गदर्शन शेतकऱ्यांना लाभली आहे. सामूहिक शेततळी, शेततळ्यांसाठी अनुदान, साखळी पद्धतीने बंधारे बांधणे, माती नाला आणि सिमेंट नाला बांधणे, पावसाचं वाया जाणारं पाणी अडवण्यासाठी असे विविध उपक्रम शेतकऱ्यांना आता फायदेशीर ठरत आहेत. सन 2012-13 जर आपण विचार केला तर जवळजवळ 1400 जास्त सामूहिक शेततळी आपण या जिल्ह्यामध्ये घेतलेली आहेत. यामध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजना यामधून आपण जवळजवळ या शेततळ्यांना मंजुरी दिलेली आहे. आणि जवळजवळ 1400 जास्त शेततळ्यांना आपण मंजुरी देऊन आता ती जवळजवळ 70-80% शेततळी पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. आणि त्या शेततळ्यांना आपण अनुदानसुद्धा शेतकऱ्यांना वाटप केलेलं आहे. या शेततळ्यामुळे खरं म्हणजे या जिल्ह्यामध्ये क्रांती झालेली आहे किंवा त्याचा पुरेपूर वापर या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. हंगामामध्ये म्हणजे त्यामध्ये द्राक्ष असेल, डाळिंब असेल किंवा भाजीपाल्याचं क्षेत्र असेल, यामध्ये जो क्रिटिकल पिरियड असतो की ज्यामध्ये पाण्याची पातळी खाली जाते किंवा पाण्याची कमतरता आपल्याला 3-4 महिने वर्षामध्ये आपल्याला कमी पडते, त्या कालावधीमध्ये ह्या शेततळ्याचा अतिशय चांगला उपयोग शेतकरी करून घेतात. टंचाई निधी बरोबरच आपण एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम यामधूनसुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये सिमेंट नालाबांधाची कामं केलेली आहेत. ती जवळजवळ 102 कामं आपण केलेली आहेत. या सर्व सिमेंट नालाबांधाचा उपयोग शेतकऱ्यांना अतिशय होत आहे. ज्या गावामध्ये यापूर्वी टँकर सुरू होते त्यामध्ये त्या गावातील टँकर निश्चितपणे बंद झालेले आहेत आणि पिण्याच्या पाण्याची सोय त्या गावामध्ये झालेली आहेत. आणि या सर्व सिमेंट नालाबांधामधून आपण जर बघितलं जवळजवळ 9,000 जास्त शेतकऱ्यांना या सिमेंट नालाबांधाचा फायदा झालेला आहे. जवळजवळ 8,000 जास्त क्षेत्र हे संरक्षित पाण्याखाली आलेलं आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याला महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांनी विकासाचा, प्रगतीचा नवा मार्ग सापडलाय. एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन ह्या प्रकल्पांतर्गत 5 विभागातून 18 गावांची निवड करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न तर वाढलं आहेच, त्याचबरोबर उदरनिर्वाहाचे अनेक नवीन मार्गही त्यांना लाभले आहेत.
मृदसंधारण, जलसंधारण, प्रेरक प्रवेश उपक्रम, माती नाला बांध, शेततळे ह्या योजनांनी शेतकऱ्याचे कष्ट खरंच कमी झाले आहेत. या गावात पाण्याची उपलब्धता वाढल्याने पिकांच्या क्षेत्रातही आता वाढ झाली आहे. केंद्र शासनाच्या सामायिक मार्गदर्शक सूचना 2008 नुसार पांडुर्ण विकासाच्या संबंधित एकात्मिक पांडुर्ण व्यवस्थापन कार्यक्रम हा 2009 या तालुक्यात सुरू करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत जत तालुक्यामध्ये एकूण 5 क्लस्टरची निवड करण्यात आलेली असून यामध्ये 18 गावांचा समावेश केलेला आहे. या 18 गावामधील एकूण अंदाजे 22,000 हेक्टर क्षेत्रावर हा कार्यक्रम आपण राबवण्यात येत आहे. तसेच या कार्यक्रमाचं अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे लोकसहभागातून हा कार्यक्रम राबवायचा असून म्हणजे लोकसहभागातून या कार्यक्रमाचं नियोजन, अंमलबजावणी आणि अंकेक्षण, सामाजिक अंकेक्षण अशा बाबी या कामामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्याच्या उत्पादन वाढीबरोबरच जे गावातील शेतमजूर आहेत किंवा भूमिहीन व्यक्ती आहेत या व्यक्तीचं उदरनिर्वाहाचं साधन निर्माण करणंसुद्धा या कामामध्ये या योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत पाणलोट विकास कामं, भूमिहीनासाठी उपजीविका कार्यक्रम, नंतर शेतकऱ्यासाठी उत्पादन पद्धती, प्रेरक प्रवेश उपक्रम व अनेक इतर बाबींचा या कार्यक्रमामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमामधून जी काही या गावामध्ये किंवा तालुक्यामध्ये जी मृदसंधारण आणि जलसंधारणचे कामं करण्यात आलेली आहेत ही कामं झाल्यानंतर या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे हे कार्यक्रम झाल्यानंतर या भागातील फळपिकं, भाजीपाला या पिकांच्या क्षेत्रामध्ये वाढ होऊन या पिकाची उत्पादकता वाढण्यासाठीसुद्धा अत्यंत महत्त्वाचे उत्पादन वाढीसाठीसुद्धा अत्यंत मदत झालेली आहे. तसेच या शेतकरी आणि शेतकऱ्याच्या व्यतिरिक्त जे आमच्यात भूमिहीन मजूर आहेत, शेतमजूर आहेत, भूमिहीन व्यक्ती आहेत त्याच्यासाठीसुद्धा उपजीविका कार्यक्रमाचा फार मोठ्या प्रमाणात कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या शेती विभागातर्फे झालेल्या कामांमुळे अनेक गावांचा अगदी कायापालट झालाय. उजाड माळारानांवर आता छान हिरवीगार पिकं डोलतायत. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील रामपूर हे गाव याचं एक उत्कृष्ट असं उदाहरण आहे. वाया जाणारा पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडवल्यामुळे शेतीला, फळबागांना पाणी अगदी भरपूर मिळतंय. रामपूरचे जे क्षेत्र 2196 हेक्टर क्षेत्र असून या पाणलोट IWMP अंतर्गत या ठिकाणी जवळजवळ 1150 हेक्टरमध्ये कंपाऊंड बॉन्डिंगची कामे आम्ही पूर्ण करत केलेली आहेत. त्याचबरोबर जवळजवळ 40 ते 50 माती नाला बांधायचे काम पूर्ण केलेले आहेत. तलाव दुरुस्तीची कामं ही अंतर्गत पूर्ण केले असून तलावातील असलेला गाळगी जास्तीत जास्त उचलण्यात आला आहे. त्यामुळे अधिकचा पाणी साठा उपलब्ध होण्यास चांगल्या प्रकारे मदत झालेली आहे. ज्या ठिकाणी सिमेंट बंधारे बांधलेले आहेत त्या ठिकाणी नाला सरळीकरणाचे काम, खोलीकरण व तिथली गाळ काढण्याचे काम पूर्ण केले आहेत. या पद्धतीने ज्या टॉप टू बॉटम या पद्धतीने पाणी टप्प्याटप्प्याने अडवण्यात आलेले आहे. यामुळे भूगर्भात पाण्याचा साठा अधिकचा होऊन भूगर्भात पाणी मुरल्यामुळे त्याच्या भूगर्भाची पाण्याची पातळी जास्तीत जास्त वरती आलेली आहे. त्यामुळे आता विहिरीच्या पाण्यावरतीही आमच्या गावातील शेतकरी बागायत क्षेत्र वाढवण्यात आलेलं आहे. त्यामुळे या गावा शेतकऱ्यांना व इथं असणाऱ्या मजुरांनाही इथे काम जास्तीत जास्त उपलब्ध झालेले आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं व मजुरांचं आर्थिक परिस्थितीसुद्धा सुधारण्यास या पाणलोट विकास कार्यक्रम अंतर्गत केलेल्या कामामुळे व पाण्याची भूगर्भाची पातळी वाढल्यामुळे त्याची भरपूर मदत झालेली आहे. तसेच या गावाला लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न टँकरमुक्त झालेला आहे व शेतीलाही पाणी जास्तीत जास्त उपलब्ध झालेलं आहे. त्यामुळे आमच्या येथील शेतकरी केळीची लागण, ऊसाची लागण, डाळिंब, द्राक्षे या पद्धतीची पिके ठिबक सिंचनाखाली जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच भाजीपालाही घेत आहेत आणि चारा टंचाईचाही प्रश्न मिटल्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी दुधाळ दुभत्या गायी पाळण्यात आल्या आहेत. त्यामुळे दूध संकलनाचं प्रमाणही जास्तीत जास्त वाढलेलं आहे. यामुळे गावात
आर्थिकदृष्ट्या व आर्थिकजन्य दरडोई आर्थिक उत्पादन हे जास्तीत जास्त वाढलेलं आहे. त्यामुळे आमचे गाव सुजलाम सुफलाम आणि समृद्धीकडे या पद्धतीने या सध्या गावची वाटचाल चालू आहे. या दुष्काळी भागात पाऊस कमी होत असल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्नही मोठा गंभीर असतो. अशा वेळी गावात टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. पण शासनाच्या शेततळ्यांसारख्या नवीन आणि अभिनव उपक्रमांमुळे गावाच्या पाणीसाठ्यात आता वाढ झाली आहे. परिणामी टँकर बंद झाले आहेत. शेतीसाठीही पाणी मुबलक असं उपलब्ध झालंय. याचा जवळपास 9,000 शेतकऱ्यांना आता छान फायदा होतो आहे. महाराष्ट्र शासनाच्या शेती विभागातून झालेल्या कामामुळे म्हणजे आपले शेती सिमेंट बंधारे असोत किंवा आपलं तलाव दुरुस्ती व मातीचे बंधारे, यामुळे आमच्या या क्षेत्रातील पाण्याचं पर्क्युलेशन वाढून पाण्याची पातळी वाढून या बागा क्षेत्र वाढत आहे व त्यामुळे आमची आर्थिक सुबत्ता व मजुरांना काम या दोन्ही गोष्टी इथं मिळत आहे. सध्या एकात्मिक पाणलोट योजनेअंतर्गत आमच्या गावात जिथून पावसाचा थेंब पडतो तिथून पाणी अडवण्याचं काम पूर्णपणे झालेलं आहे. जागच्या जागी पाणी अडवणूक केल्यामुळे आमच्या गावात शेतकऱ्यांना बोर मारण्याचा देखील आता प्रश्न मिटलेला आहे. पूर्वी वर्षाला 400-500 बोरा मारण्याची वेळ भासत होती, ती आता बोर मारण्याचं प्रश्न शेतकऱ्यांपासून दूर झालेला आहे. एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ ह्या उक्तीप्रमाणे रामपूर गावासारख्या विकास मार्गाची कास धरलेल्या या गावांचा आदर्श खरोखर आता महाराष्ट्रातल्या सगळ्याच गावांनी घ्यायला हवाय आणि आपली प्रगती करायला हवी आहे. हा कार्यक्रम घेण्यापूर्वी तसं पाहिलं तर गावातलं बरंचसं क्षेत्र माळारान आणि उजाड असं दिसत होतं, मात्र या कार्यक्रम घेतल्यानंतर विहिरींच्या पाण्यापातळीमध्ये झालेली वाढ लक्षात घेता या गावामध्ये जवळजवळ आता 1600 हेक्टरपैकी 170 हेक्टर क्षेत्रावर केळी द्राक्ष आणि डाळिंबाच्या बागा फुलल्या आहेत. उर्वरित क्षेत्रामध्ये सुद्धा आपण नगरपालिकेच्या जवळ असल्यामुळे भाजीपाल्याचं क्षेत्र प्रचंड वाढतंय आणि गावामध्येच हल्ली लोकांना रोजगार निर्माण होत असल्यामुळं तालुक्यापासून गाव जवळ असून सुद्धा त्या लोकांना तालुक्याच्या ठिकाणी रोजगाराला जायची गरज पडत नाही. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शासन पाणलोटाच्या वहन किंवा धुपीच्या प्रमाणावर पाणलोटाचं वर्गीकरण केलेलं आहे. त्यामध्ये वर्गीकरण केलेल्या पाणलोटाच्या यादीमध्ये आपला पाणलोट निवड झाल्यानंतर आपण ग्रामसभा घेऊन त्या गावामध्ये ग्राम समिती स्थापन करतो आणि ग्राम समिती स्थापन केल्यानंतर त्या गावामधलं पूर्णतः सर्वेक्षण केलं जातं. त्या सर्वेक्षणामध्ये ज्या काही गावातल्या कामाच्या ॲक्टिव्हिटी आहेत किंवा कामं घ्यावायची आहेत ती निश्चित केली जातात आणि ती कामं निश्चित केल्यानंतर कामाचा आराखडा तयार करून शासनाची मान्यता घेऊन ही कामं सुरू केली जातात. कृषी विभागाने एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन उपक्रम सांगली जिल्ह्यात राबवला आहे. शास्त्रोक्त पद्धतीने काम हाती घेऊन विकासाच्या विविध योजना आता सुरू झाल्या आहेत. गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न अगदी कायमचा सुटलाय. विहिरीच्या पाण्याची पातळी सुद्धा आता वाढली आहे. शेतीचं उत्पादन वाढल्याने शेतकरीही समाधानी आहे. म्हणून अशा या योजना गावोगावी राबवल्यास गावांचा विकास सहज शक्य आहे हे एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमातून दाखवून दिलं आहे. आमचा पत्ता निर्माता कृषीदर्शन दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आय डी असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com.